Next! इतना सन्नाटा क्यों है भाई? आज पूछूंगी भगवान से, उसने मुझे और तीन चार बेटे क्यों नहीं दिए इस देश पे कुर्बान होने के लिए? चाहे कितना भी सन्नाटा क्यों न छाए इस गांव में, लेकिन उसने और तीन चार बेटे क्यों नहीं दिए मुझे इस देश पे कुर्बान होने के लिए? लहंगल ची हंगली कधी झाली? नहीं, क्या है, तुम प्रेग्नेंट हो आणि आणखीन तीन चार बच्चे पाहिजेत, ठीक है? हे बात, तुम्हाला काही जास्त हालचाल करता येणार नाही की नाही, पण ऍक्टिंग बरी करता तुम्ही, त्यामुळे तुम्ही ना अड्ड्यावरच्या आंटीचं काम करायचं, जा बसा तिकडे जाऊन आंटी म्हणून, आंटी आणि मी घंटी। नाही तसं नाही, म्हणजे हे ह्या टेबलवरनं त्या टेबलवरती काय पाहिजे काय पाहिजे असं विचार, जा। काय जोडी आहे, आंटीवर हंगली। हे अनुप बोर्ड बनवायला गेले, घंटी और हंगली, रेस्टॉरंट एंड बार दुपारी एक ते चार बंद। का असं का? मग दारूचा अड्डा असला तरी पुण्यातला आहे ना, एक ते चार बंदच। राहिलात तुम्ही, बरं या। काही चिखल होता का तिकडे? सवय नाही चिखलात न चालल्यासारखे अशा अशा चाललात म्हणून विचारलं। इसे कॅच वॉक कहते हैं, नेवर माइंड। अरे वा, फर्स्ट क्लास, तुमचा रोल ठरला। तुम्ही दोघींनी बार बालाचा रोल करायचा। अरे कॉस्ट्यूम वाला आहे का कोणी? हा, काहीतरी कपड्याचा गोंधळ केला असेल। आलो आलो मी, बघा। चल 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 चल। सर मी कॉस्ट्यूम वाली। चला, आपल्याला कोणीतरी वाली मिळाला। माझा काय रोल आहे? काय करायचं म्हणजे काय? अहो तयार करा सगळ्यांना, कपडे द्या, चला जा। आणि हे बघा, पर्सनल कपडे वापरायचे नाहीत, शो करता आणलेलेच कपडे वापरायचे, नाही तर गोंधळ घालून ठेवता सगळा। जा ना, मग मान काय हलवत उभे राहायला? जा तयारी करा, चला। ठरलं तर मग सगळं Yes. Ready.
एक्शन। बर आणि बॉसने जर का विचारलं तर त्यांना सांग की मी आपल्या शूटिंगसाठी लोकेशन बघायला गेलो। मनवा मी जरा बाहेर चाललोय तेव्हा जरा ऑफिस मध्ये लक्ष दे। कुठे चाललाय? क्लायंट बरोबर मीटिंग आहे। मी कुठे जातोय जर का तुला सांगितलं तर तुझा विश्वास नाही बसणार, म्हणून सांगतच नाही। विश्वास बसेल ना, सांग ना। मुलीला भेटायला चाललाय, त्यासाठी मला बाहेर जायची गरज आहे। यू आर राईट, व्हेरी फनी। ऑनेस्टली सांग ना, कुठे चाललायस? अगं कोणीतरी चिकना बिके नावाचा गुंड आहे, का कोणास ठाऊक त्याने मला भेटायला बोलवलं। पोलिसांना सांगितलं? या नंतरच्या गोष्टी आहेत, यात काळजी करण्यासारखं काही नाही। फेस्टिवल झाले ना की असे गँगस्टर जागे होतात। भीती नाही वाटत आहे? थोडी वाटते पण बघू। सांभाळा, त्यांच्याकडे बंदुका पिस्तूल वगैरे असतात। बघूया मग, देऊन टाकू पैसे त्या भिकाऱ्यांना। ए तसंच काही झालं तर मला फोन कर। एक काम कर ना, तूच माझ्यावर चल, म्हणजे मला कंपनी सुद्धा होईल। मी नाही, नको नको, इकडे ऑफिस मध्ये कोणी नको का? अगं मयुरी बघेल ना। नाही नको नको, पोलिसांना सांगायचं झालं तर? आय वेट। थँक्स। कोणीतरी माझी काळजी करणार आहे हे पाहून आनंद झाला। बाय बाय। क्या देखता है बे? अरे आंखों से अंडा फोड़ेगा क्या? अरे लेना है तो ले ना, धंधे के टाइम खोटी मत करना, फुटना। अरे मार ना कल्टी। कैसा था? ए भारी, एकदम रापचिक, लेकिन डायरेक्टर को पहचानने का नहीं। हाँ सॉरी सॉरी, परत नाही अशी चूक होणार। पिल पिल ओमर राजा, पिल पिल ओमर जानी।
ए केश तो, अरे इधर तो आ। ए? मैं चकना ले चिकने, अरे इधर आ। मैं केश तो, अरे खाली पेट पिएगा तो लीवर खराब नहीं हो जाएगा। अंडा खा ले, अंडा खा ले, दिमाग ठंडा हो जाएगा। और एक मेरे को बता, तू इतना पैसा बचा के किसको देने वाला है रे? हाँ ए, चल चल दो अंडा दे मेरे को, अपने हाथ से उठा ले। ए, ए, मेरे को क्या बीबी से बच के रखा है क्या? अपनी अपने हाथ से उठा। ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, आताच अंडेवालीच्या वेशात असलेल्या साने काकूंनी दारुड्या साने काकांची विकेट घेतली। आणि तिकडे तिकडे गल्ला भरते स्नेहल आंटी, नुपूर वाजवतोय घंटी। महंगी हुई शराब अब तो पी ले थोड़ी थोड़ी। महंगी ये सूर्य आवाज है दारुड्या साने काकांचा, झोप उडवणारा सज्ज लागलाय। आणि बाजूला ऍटम गर्ल दीप्ती आणि रुक्साना या डान्स मध्ये रमल्या। अरे बापरे, हे कोण आलो? ओ बिल्डर दुखीराम सुखीचाप, देखते हैं आखो देखा हाल। काय आय दुखीराम आलाय? हा ह्याला टायर मधून बाहेर कर, कारण आय एम टायर्ड। आणि लिक्विड ऑक्सिजन मध्ये टाक त्याला, म्हणजे लिक्विड त्याला जगू देणार नाही आणि ऑक्सिजन याला मरू देणार नाही। हे तुकाराम काय काम आहे? खल्लास तुमच्या आईला खल्लास खल्लास काय? यांचं खल्लासच होत नाही, सकाळपासून खल्लास खल्लास चालले। दे दुसरं गाणं लावा। चिकनी चमेली लगा रे। हे बाबा तुमच्या पाया पडतो, मी तुम्हाला नंतर सांगतो, जा। ओके बॉस। बोल काय काम आहे? भाई मला जी जागा पाहिजे त्याचा मालक बोलतो आधी भाईची सही घेऊन ये। नाही पहिले उस आदमी की साइन ले जाओ जिसने तुम्हें टावर बनाने की परमिशन दी थी। भाई तुम साइन करोगे या नहीं? नहीं, पहले उस आदमी की साइन लेके आओ जिसने साइंस स्टेशन पे मेरे हाथ पे लिखा था चिकना तेरा बाप चकना। भाई तुम साइन करोगे या नहीं? नहीं, पहले साइन लेके आओ। भाई नहीं, साइन लेके आओ। भाई भाई ऊंची आवाज चिकना भाई को अच्छी नहीं लगती। ए या टाइम की जोर झाली, चला नाचा। अरे टडन 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 टडन। चिकना चमेला लेके घर में लपाव से चढ़ा के आया। टडन 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 टडन। आंटी कडून चप्पी घेऊन ये। टडन 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 टडन। काय चिंधी चोर भाई आहे? कुठून यानं पकडून आणलं माहित नाही, तो ढोस देत होता। हा कधी कधी प्रशांत आमले पण चुकतो। आम्ही भाई केले चपटी दे, चल। ए चिंदी जा तुझ्या भाईला सांग
इथं त्याच्या बापाचा माल नाही म्हणाव, आधीचे पैसे चुकते कर म्हणाव, मगच मिळाल सप्टी. अच्छा तो ऐसे नाही सुनेगी तू. घंटी, ए घंटी. बोला आंटी. या चिकण्याच्या लोमत्याला बाहेरचा रस्ता दाखव रे जरा, नाही तर आयुष्यभर इथंच खस्ता खात बसल. ये चल निकलने का इधर से, और वो भी एकदम पतली गली से, नहीं तो तेरी पतली हो जाएगी. चल. आंटी ने घंटी ची मदद घेऊन वरुण ला अपमानास्पद वागणूक देऊन बाहेर काढलाय. आणि तिकडे घंटी आणि हंगली यांच्या मधलं गाणं सुरू झालंय. गजरा रे गजरा रे घ्या ताजा ताजा गजरा, केसात माळा रे फोडा लोकांच्या नजरा. खरं तर गौरीची एंट्री चुकलेली आहे, कारण थोड्याच वेळात क्रिश इथे येणार आहे. त्यावेळी गौरी तिथे असणं आपल्या नाटकाचा चित्त थरारक प्रसंग आहे. ओ गौरी गो स्टँड ऍट द डोअर. अगं इथे काय करते, तुझी एंट्री बाहेर आहे ना. आओ. कुत्र चावलं तर चार द्यावी लागतात, कोंबड्या चावलं तर किती घ्यावी लागतील माहितीये ना. सॉरी सॉरी सॉरी. ओ माय गॉड, क्रिसची गाडी वेगानं अड्ड्याच्या दिशेने येते. मी का? हा तुम्हीच. मला वाटलं कुत्र्याला बोलवत आहे. नाही नाही सॉरी. बर मला तुम्ही एक पत्ता सांगता का? पत्ता सांगतो ना. बदाम राणी. काय नाही आवडला चौकट एक काय टाइमपास करताय का? टाइमपास तुम्हीच मला इथं थांबून माझा वेळ वाया घालवता. द्यायला कुठून कुठून लोक येतात आणि पुण्यात गर्दी करतात. लवकरच पुण्याची मुंबई होते बहुधा. चुकलो, माफ करा माफ करा. या तुम्ही. सर इथे चिकना बीके कुठे राहतो? चिकना बीके. राईट, चिकना बीके. नक्की बीकेच ना का सीके? बीके बीके चिकना बीके. कुठे राहतो तो? चिकना बीके त्याच्या घरी राहतो. येशील येशील पुण्यात? आलास तर विचारशील पत्ता. सर एक मिनिट, दास तुमच्या उजव्या नाही डाव्या गालावर आहे. खरंच काय मारताय, मी मस्करी केली. पण तू पुण्यातली वाटत नाहीस. नाही मी कोकणातली आहे. मग का तू पुण्यातल्या विनोदांची पांचडगिरी करतेस? पुणे हे विद्येचं माहेर घर आहे ना, कुठलीही गोष्ट लगेच शिकली जाते. त्या चिकना बिकेच्या नादात काय काय शिकावं लागणार आहे कोणास ठाऊक. अरे चा तुम्हाला चिकना बिकेला भेटायचंय? हो पण आता तू पुणेरी उत्तर देऊ नकोस. नाही दादा, पण दोन गजरे घेणार का? एक नाही मी सगळे गजरे घेतो, पण मला सांग हा चिकना भाई आहे कुठे? द्या 500 रुपये. द्या 500 रुपये. घ्या 500 रुपये. थँक्यू. बर मला एक सांग, हा चिकना बीके भाई सॉलिड डेंजरस आहे का? एकदम. एरियातल्या मुली जेव्हा लग्न करायला तयार होतात ना, तेव्हा त्यांचे आई बाबा त्यांना म्हणतात लग्न कर नाही तर चिकण्याशी लावून दे. एका मिनिटात तयार होतात. म्हणजे हा चिकना भाई चिकना दिसत नाही? दिसायचा पण खूप वर्षापूर्वी. चिकनाचे वडील सायंटिस्ट होते. लहानपणी चिकना अतिशय चिकना असल्यामुळे ते त्याला बाहेर खेळायला सोडत नसत. अच्छा मग
मग एक दिवस वडिलांचा डोळा चुकून चिकना बाहेर पळाला. अख्खा दिवस बाहेर खेळून हा देखना चिकना चिखलात माखून घरी आला. वडिलांनी त्याला आंघोळ घातली आणि चिकना कोळसा झाला. What? कारण चुकून त्यांनी त्याला ऍसिडनी आंघोळ घातली आणि त्याचं नाव पडलं चिकना बीके. चिकना बीके, इंटरेस्टिंग. चिकना बीके, बीके म्हणजे काय? ब्लॅक कोबरा. ब्लॅक कोबरा.